मैत्री कंपनी बुडीत निघाल्यापासून पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी वेळोवेळी मंत्रालयात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न कसा मार्गी लागेल वेळेप्रसंगी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केले. म्हणून नुकताच महाराष्ट्र सरकारने मैत्री कंपनीमध्ये ज्या ठेवीदारांनी ठेवी ठेवलेल्या आहेत, गुंतवणूक केली आहे, या संदर्भात विशेष आदेश काढले आणि सदरचा निर्णय काय होता आणि यासाठी गुंतवणूकदारांनी काय करायला पाहिजे याबाबतही पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्याच तोंडून थेट ऐकूया मैत्री कंपनी बाबत शासनाने कोणता निर्णय घेतला. 2016 पासून झालेल्या महाराष्ट्राच्या मैत्री ग्रुपच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये 2017 हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा विषय एलएक्यूच्या माध्यमातून घेतला आणि त्या दिवसापासून डिसेंबर 2017 पासून तर 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 3 वर्षापासून आपण या विषयाचा पाठपुरावा करतोय. या संदर्भात जवळपास 7-8 बैठका राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय केसरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्या ज्या एजन्सीज या विषयाच्या संदर्भात आहे त्या सगळ्या एजन्सीजचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सगळ्या मीटिंगा आपण आजपर्यंत घेतल्या. मला सांगताना आनंद होतोय की कदाचित महाराष्ट्रातली आणि देशातली पहिली ही केस असेल की तिला अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून आणि मैत्री कंपनीच्या देशभर असलेल्या जेवढ्याही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज अटॅच करण्याचं काम राज्य सरकारकडून म्हणजेच गृह विभागाकडून त्या ठिकाणी चाललेलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास 425 प्रॉपर्टीज या शासनाने त्या अटॅच केलेल्या आहेत आणि या सगळ्या प्रॉपर्टीज विकण्याच्या संदर्भामध्ये लिलाव करण्याच्या संदर्भामध्ये परवानगीसाठी मुंबई कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. मला खात्री आहे की लवकरच 1-1.5 महिन्यापर्यंत या लिलाव प्रक्रियेची परवानगी सन्माननीय न्यायालयाकडून मिळेल आणि ती परवानगी मिळाल्याबरोबर या सगळ्या प्रॉपर्टीजचा लिलाव होऊन त्याचं व्हॅल्युएशन काढून लिलाव करून आणि येणारा जो पैसा आहे त्या पैशातून या राज्यातले जे काही 45 लाख गुंतवणूकदार आहेत, 45 लाख 47 लाख जे काही गुंतवणूकदार आहेत या सगळ्या गुंतवणूकदारांची 2200 ते 2500 कोटी रुपयापर्यंतच्या ठेवी या मैत्री ग्रुपमध्ये त्यांनी केलेल्या आहेत. मागच्या या 2-3 वर्षापासून गुंतवणूकदार आणि एजंट या दोघांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण या संपूर्ण राज्यामध्ये झालं होतं. परंतु अशा पद्धतीच्या बैठका घेऊन जी काही डेव्हलपमेंट आपली आहे ती डेव्हलपमेंट ह्या जनतेपर्यंत पोहोचून आणि शांतीचा सबुरीचा सल्ला मी माझ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. माननीय गृहराज्यमंत्री केसरकर साहेबांनी प्रेस घेऊन किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी नोट्स प्रेस नोट काढून घेण्याचा प्रयत्न केला. मला निश्चितपणे आनंद आहे की सगळे ठेवीदार हे आता कुठेतरी सुखावताना दिसत आहेत, त्यांना आता आशा त्यांच्या पल्लवीत झालेल्या आहेत. निश्चितपणे हा पैसा मिळेल अशी मला तरी स्वतःला खात्री आहे कारण मी प्रत्यक्षरित्या या मैत्रीच्या प्रत्येक बैठकीमध्ये आहे. आता ज्या 425 प्रॉपर्टीज आहेत मी अशा पद्धतीची डिमांड माननीय केसरकर साहेबांकडे केलेली आहे की ह्या ज्या काही 400-425 प्रॉपर्ट्या आपण अटॅच केलेल्या आहेत या प्रॉपर्ट्या आल्याबरोबर किंवा परवानगी आपल्याला मिळाल्याबरोबर लगेच त्यांची लिलावाची प्रक्रिया सुरू होईल असंही नाही. कारण याच्याकरता जे काही गुंतवणूकदार आहेत या गुंतवणूकदारांना तो पैसा जर द्यायचा असेल तर लगेच त्या प्रॉपर्टीज विक्री होणार नाहीत कारण एवढे लोक ते प्रॉपर्टी घेणारे पाहिजे. आणि म्हणून मी आदरणीय केसरकर साहेबांना अशी विनंती केली आहे की ह्या महाराष्ट्रातल्या ज्या काही चांगल्या प्रॉपर्टीज असतील, चांगल्या लोकेशनवर त्या प्रॉपर्टीज असतील, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज राज्य सरकारने विकत घ्याव्या आणि जे काही 2500 कोटी रुपये त्या प्रॉपर्टीजच्या माध्यमातून राज्य सरकारकडे उपलब्ध होतील त्या पैशातून ह्या संपूर्ण राज्यातल्या म्हणजे आता जे काही आपण आव्हान केलेलं आहे की ठीक आहे आता जे काही 45-47 लाख लोक ह्या राज्यातले असतील परंतु ह्या 45-47 लाख लोकांमधले माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत संपूर्ण राज्यात फक्त 17 लाख लोकांची नोंदणी झालेली आहे. माझी आपल्या माध्यमातून
तमाम गुंतवणूकदारांना विनंती आहे की जिथे जिथे आपल्या जिल्ह्याचं पोलीस स्टेशन असेल, जिथे आपल्याला तशा सूचना केलेल्या असतील, त्या पोलीस स्टेशनला जाऊन आणि आपण आपल्या नावाची, आपल्या अकाउंट नंबरची नोंदणी करावी, आधार क्रमांक, जे जे काही कागदपत्र परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहेत त्या सगळ्या कागदपत्रांची त्या ठिकाणी नोंदणी करावी, जेणेकरून हा पैसा आल्यानंतर जी काही पैसे तुमच्यावर देण्याची जी काही शासनाची जबाबदारी असेल त्याच्यात जेणेकरून अडचणी निर्माण होऊ नये याच्यासाठी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण तातडीने संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आणि आपली नोंदणी करावी। दुसरी एक विनंती मी या ठिकाणी करणार आहे की आपण गेल्या 2-3 वर्षापासून, ठीक आहे पहिले 2-4 महिने आपला संयम सुटला होता, परंतु आता आपण जो संयम राखलेला आहे, मी पुन्हा आपल्या माध्यमातून हीच विनंती करतो की सगळ्या गुंतवणूकदारांचा पैसा हा 100% मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, गृहराज्यमंत्री महोदय असतील यांच्या माध्यमातून आता प्रत्येकाजवळ पैसा, प्रत्येकाचा पैसा मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। माझी फक्त आपल्याला सगळ्यांना, गुंतवणूकदारांना आणि एजंटांना हीच विनंती आहे की आता आतापर्यंत जो संयम आपण पाळला असाच संयम पुन्हा 4-6 महिने पाळा, जेणेकरून, कारण ही प्रोसेस अत्यंत मोठी आहे, या सगळ्या प्रोसेसला व्यवस्थितरित्या आणत त्याला थोडासा वेळ लागणार आहे आणि म्हणून थोडासा आपण सबुरी घ्यावी, 4-6 महिन्याच्या आत नक्कीच आपला हा सगळा पैसा मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा मला राज्य सरकारकडून आहे आणि त्याच पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देतो की निश्चितपणे आपला हा पैसा आपल्याला मिळणार आहे। आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड न करता शांतता पाळावी, संयम पाळावा आणि या सगळ्या कामासाठी आपल्याकडून आम्हाला सपोर्ट मिळावा एवढी जी विनंती या निमित्तानं करतो। धन्यवाद। धेनू संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील।